नमस्कार आपल्या विरोधी मध्ये आपले अधिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. धुळे तालुक्यातील मेहरगावला पोळा सणाच्या दिवशी बैल फिरवण्यावरून वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील वैयक्तिक वादामुळे जातीय वादाचा रंग देण्यात आला. सदरच्या प्रकरणात मीटिंग घेऊन काही गावातील ग्रामस्थांनी चौकात मीटिंग घेतली. दलित वस्तींवर सामूहिक बहिष्कार टाकावा असा दबाव आणून दोन्ही पार्टीने एकमेकांवर गुन्हे सोनगीर पोलीस स्टेशनला दाखल केले आहेत. प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वादात तरुण मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरुण मुलांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून सखोल चौकशी करून न्याय द्यावा. खरे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप नारायण मोहिते यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी साहेब धुळे जिल्हा यांना प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन भारत सरकारच्या वतीने मी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप नारायण मोहिते व माझे सहकारी संजय भाऊ चव्हाण, संत आपला केदार साहेब, त्यानंतर पवार साहेब, समाधान भाऊ देवरे, जो मेहरगाव येथे झालेली घटना ती जाती दंगलमध्ये तिला आखण्यात आली. वास्तविकता तो आपसातला वाद होता, तो तिथेच मिटला. त्यानंतर गुन्हे दाखल झाले. जे 395 ज्या मुलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, जे विद्यार्थी आहेत, आमचं कलेक्टर साहेबांना एकच निवेदन आहे, जर खरंच ते लोक त्यामध्ये असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्याची सहनिशा करा. आणि सहनिशा जर झाल्यानंतर ते नसतील तर 395 गुन्हा हा रद्द करा. कारण की त्यांचं येणारं भविष्य हे उद्ध्वस्त होईल आणि ते नाना त्या मार्गाला चालल्या जातील. दुसरी महत्वाची गोष्ट, गावातील लोकांनी एक मानवाधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांना किराणा, ज्या आपल्याला दाढी कटिंग करण्यासाठी न्हावीचं दुकान असेल, सलुग्न आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर जे गाव शेतीमध्ये काम करणारे, म्हणजे हा जो यात कुठलाही जाती धर्माचा येत नाही. मानवाधिकार एकच सांगतो, 1993 जो भारतामध्ये मानवाधिकार आयोग स्थापन झाला त्याच्यामध्ये एकच म्हटलंय की मानवावरती कुठलाही अन्याय व्हायला नको, जे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामध्ये भारतातलं कुठलंही राज्य, शहर, जिल्हा आणि ग्रामीण करू शकत नाही. आणि हे तिथं झालेलं आहे. म्हणून माननीय कलेक्टर साहेबांनी जातीयने लक्ष घालून त्यांचं विवरण केलं पाहिजे. आणि हा जो प्रकार झालेला आहे याचं संपूर्ण बारकाईने लक्ष करून आपसामध्ये कसं मिटवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यासाठी आलो होतो. धुळे तालुक्यातील मेरगाव गावात जी पोळ्यावरून दंगल घडली दोन गटामध्ये, तो वादाला जे जातीयतेचं रंग दिलं गेलं आणि काही विद्यार्थ्यांवर ते 395 दाखल झाला, त्या संदर्भामध्ये आज निवेदन देण्यासाठी आलो होतो. गावावर एक अनुसूचित जाती जमातीवर गावाने जो फतवा काढलाय की यांना दाढी कटिंग नावीने करू नये, यांना कामासाठी शेतावर कोणी घेऊन जाऊ नये, यांना अन्नधान्य पुरू नये, यासाठी हा जो फतवा गावकऱ्यांनी काढलेला आहे, मानवाधिकार या संघटनेच्या माध्यमातून या गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपजी मोहिते सर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यासाठी आलो होतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना जो 395 दाखल झालेला आहे, या 395 दाखल करण्यामध्ये कोणाचा हात आहे याचाही तपास माननीय कलेक्टर अधिकारी यांनी करावा आणि जनतेला, मागासवर्गीय जनतेला न्याय द्यावा, एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.